नमस्कार। हेलो डॉक्टर या कार्यक्रमात जी 24 तास या वृत्तवाहिनीच्या वतीने मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे मेंदूच्या आजारांसाठी असणारी स्टेम सेल ही उपचार पद्धती। आपल्याला माहितीच आहे मेंदूचे जे विविध आजार आहेत ज्याच्यामध्ये सर्वसामान्यपणे आढळणारा पक्षाघात किंवा ज्याला पॅरालिसिस स्ट्रोक असं संबोधलं जातं किंवा त्याच्याच बरोबरीने मज्जारज्जू वरती आघात झाल्यामुळे होणारी स्पायनल कॉर्ड इंजुरी अशा प्रकारच्या विविध आजारांसाठी, त्याचप्रमाणे स्नायू दौर्बल्य ज्याला मस्क्युलर डिस्ट्रॉफी असं म्हटलं जातं, सेरेब्रल पाल्सीसारखा आजार किंवा त्याच अनुषंगाने आजच्या अलीकडच्या काळामध्ये ऑटिझम ह्या आजाराचं सुद्धा प्रमाण आपल्याला वाढलेलं आढळून येतं। आणि अशा विविध आजारांसाठी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे ठोस उपचार हे उपलब्ध नव्हते, पण स्टेमसेल थेरपीमुळे आज ह्या सर्व प्रकारच्या आजारांसाठी एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे। तर म्हणूनच आपण आजच्या कार्यक्रमात खास करून मेंदूच्या या विविध आजारांसाठी असणारी प्रभावी उपचार पद्धती स्टेमसेल थेरपी हा एक आशेचा किरण आहे आणि ह्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत। आणि हे अर्थातच चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातील अतिशय प्रसिद्ध आणि नामांकित अशा डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन यांना खास आमंत्रित केलेलं आहे कार्यक्रमात। तर मी सर्वप्रथम आपली ओळख करून देतोय डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन यांची। नमस्कार मॅडम। नमस्कार। डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन ह्या स्टेमसेल थेरपिस्ट आहेत, पण त्याचबरोबरीने ह्या क्षेत्रातील पायोनियर इन्स्टिट्यूट न्यूरोजन ब्रेन अँड स्पाईन इन्स्टिट्यूट यांच्या वतीने आज आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत। स्टेमसेल थेरपी ह्या गेल्या 4-5 वर्षांमध्ये आज मेंदूच्या विविध विकारांसाठी अतिशय प्रभावी उपचार पद्धती सिद्ध झालेली आहेच, पण स्टेमसेल थेरपीच्या बरोबरीनेच एक प्रकारचा रिहॅबिलिटेशन प्रोग्रॅम ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फिजिओथेरपीज, स्पीच थेरपीज अशा सर्व गोष्टींचा एकत्रितपणे विचार करून आज न्यूरोजन ब्रेन अँड स्पाईन इन्स्टिट्यूटमध्ये स्टेमसेल थेरपीच्या बरोबरीनेच ह्या सर्व प्रकारच्या उपचार पद्धती एकत्रितपणे एका छताखाली राबवल्या जातात आणि हा युनिकनेस असा ह्या इन्स्टिट्यूटचा आहे। पण सर्वप्रथम आपण जाणून घेऊया थोडंसं स्टेमसेल थेरपीविषयी। डॉक्टर नंदिनी, आमच्या प्रेक्षकांना आपल्याला काय सांगता येईल? डॉक्टर महेश, जसं तुम्ही सांगितलं की स्टेम सेल्स हे आता एक नवीन फील्ड आहे, फ्रंटियर ऑफ मेडिसिन असं म्हणता येईल, आणि असे असे विकार ज्याच्यावर काहीच उपाय नव्हते आता आपल्याला काही प्रमाणात हाताळता येतात, जसं की मस्क्युलर डिस्ट्रॉफी तुम्ही सांगितलं, ऑटिझम, स्पायनल कॉर्ड इंजुरी। तर स्टेम सेल्सचं मूळ काम काय आहे किंवा स्टेम सेल्स काय आहेत हे जाणून घेणं आवश्यक आहे। तर स्टेम सेल्स जसं स्टेम इंग्रजीत स्टेम म्हणतात झाडाच्या खोडला, आणि जसं झाडाचं खोड एका खोडापासून फांदे निघतात आणि फांदेमधून फळ फुळ आणि पानं निघतात, तसेच जर आपण इथे बघितलं तर स्टेम सेल्स मध्ये हे एक जर लॅपटॉपवर बघितलं आपण तर हे जसं दिसतं की जर आपण ह्या स्टेमला भरपूर पाणी आणि खत वगैरे दिलं तर व्यवस्थितपणे जर ते ग्रो झालं तर त्याच्यात आपण त्याच्यातून वेगळेवेगळे प्रकारचे आपले सेल्स किंवा पेशी बनवू शकतो। हे जे स्टेम सेल्स आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून मिळू शकतात, आपण जेव्हा आईच्या पोटात असतो तेव्हा आपण स्टेम सेल्स असतो आणि आपण स्टेम सेल्स मधून सगळे बनलो आहोत। तर जेव्हा आपण 3-4 दिवसाचे असतो आईच्या पोटात तेव्हा आपण एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स असतो, आणि आपण जसे जसे मोठे होतो हे स्टेम सेल्सचा वापर होऊन आपण बाळ पूर्ण 9 महिन्यात जन्मतो। तर जर स्टेम सेल्स आपण सगळ्यात पहिले बघितले तर एम्ब्रियोनिक सगळ्यात सशक्त असतात, पण त्यांच्यामध्ये ट्युमर्स फॉर्म करायचा प्रॉब्लेम असतो, म्हणून सध्या ते रिसर्चमध्ये आहे। आता सध्या प्रचलित आहे हे अम्बलिकल कॉर्ड स्टेम सेल्स, आणि अम्बलिकल कॉर्ड म्हणजे नाडामधून भरपूर आपल्याला स्टेम सेल्स मिळतात, आणि आता हे प्रचलित आहे कारण आपण स्टोअर करतो आणि सगळे नवीन नवीन जे आई वडील झालेत त्यांना सगळ्यांना खूप कुतूहल असतं की आपण हे ठेवायचं की नाही, की त्याच्यात भरपूर पोटेन्शियल आहे, पुढे काय विकार त्या मुलाला झाले तर त्याच्यात आपण वापरू शकतो, पण ज्यांच्याकडे हे पर्याय नाही त्यांच्यामध्ये काहीच आपण करू शकत नाही का? असं काही नाही, नक्कीच आपण करू शकतो। आपल्यामध्ये पण स्टेम सेल्स आहेत, तुमच्या माझ्यामध्ये सगळ्यांमध्ये स्टेम सेल्स आहेत, आणि सगळ्यात कॉमन स्टेम सेल्स आहेत बोन मॅरो मधून काढणारे। बोन मॅरो म्हणजे जे हाडात आपले रक्त बनतं, रक्त बनवणारे जी जागा आहे किंवा फॅक्टरी आहे असं म्हणता येईल, तिथे भरपूर स्टेम सेल्स असतात, आणि याचा वापर करून न्यूरोजन ब्रेन अँड स्पाईन इन्स्टिट्यूटमध्ये आपण ब्रेन, स्पाईन आणि मसल्सचे वेगळे वेगळे जे विकार आहेत त्यांच्यामध्ये
मध्ये अशा पेशंट्स मध्ये ज्यांना काहीच उपाय नाही तिथे आपण सुधारणा करायचा प्रयत्न करतोय, रीजनरेट किंवा पुनर्निर्माण करायचा प्रयत्न करतोय. हे पुनर्निर्माण शास्त्र आहे जे आपण बघणार आहोत. आता आपण आता स्क्रीनवरती बघतोय या ठिकाणी की कशा रीतीने आज स्टेम सेल थेरपी ही ऍक्च्युअली दिली जाते. पण तत्पूर्वी जरूर एक आवर्जून मला सांगावंसं वाटतं या ठिकाणी की हे जे विविध प्रकारचे आजार आहेत जे आपण मगाशी मेंदूचे आजार जे चर्चेला घेतले होते ज्याच्यामध्ये पॅरालिसिस स्ट्रोक आहे त्याच्याच बरोबरीने मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारखा स्नायू दौर्बल्य, सेरेब्रल पाल्सी सारखा आजार आहे किंवा स्पायनल कॉर्ड इंजरी, आज अपघातांचं प्रमाण आपण बघतो वाढलेलं आहे आणि ह्या अपघातांमध्ये बऱ्याचदा मणक्यांना दुखापती होऊन बऱ्याचदा पॅरालिसिस किंवा म्हणजे पॅराप्लेजिया, बऱ्याचदा हातपायही निकामी होतात. अशा प्रकारच्या रुग्णांसाठी खास करून एक जीवनदान म्हणूया अशा प्रकारची ही ट्रीटमेंट. आणि सगळ्यात महत्वाचं की आज ज्या पद्धतीची ट्रीटमेंट ही अवलंबली जाते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नाही आहेत, हा अतिशय एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे विदाउट एनी साईड इफेक्ट्स कुठल्याही प्रकारच्या आज ह्या रुग्णांना त्रास न होता ही ट्रीटमेंट केली जाऊ शकते. अतिशय सहज सोपी अशी ट्रीटमेंट आहे ही आणि ही कशा रीतीने केली जाऊ शकते आपण आता विचारूया डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन यांना, काय सांगताल मॅडम? तुम्ही बिलकुल बरोबर म्हटलं डॉक्टर महेश की खूप सोपी प्रोसिजर आहे, काही मोठी शस्त्रक्रिया नाही आहे, आपण काटकूट नाही करत आहे, आपण काही स्टिचेस नाही देतोय, सिम्पल पेशंटच्या शरीरातून आपण स्टेम सेल्स काढणार आहोत. जर आपण प्रोसिजर बघितलं आपण आता स्क्रीनवरती आपण प्रोसिजर ही केली जाते प्रोसिजर आपल्याला आता दिसेल. आणि ह्या प्रोसिजरद्वारे एक महत्वाची गोष्ट अशी आहे की म्हणजे की मॅडमने सांगितल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारची काटछाट न करता अतिशय सोप्या रीतीने एका इंजेक्शनद्वारे आपण हे बघतोय, हे आपलं हे हिप बोन आहे किंवा खुब्याचा हाड आहे त्याच्या जवळून ही काढले जातात स्टेम सेल्स आणि हे आपण बघतोय आता एका सिरीजद्वारे हे काढले जातात. एक नीडल एक हाडामध्ये जातं आणि एक सिरीजद्वारे बोन मॅरो तुम्ही आता बघाल की रक्तासारखं गाढ असतं, रक्त बनवणारच फॅक्टरी आहे, तर रक्त आपण एक 80 ते 100 ml हे काढणार. फक्त एक सुई आहे, ते काहीच म्हणजे आपण काही चीरफार करायला काहीच वापरलेलं नाहीये, तर पेशंटच्या शरीरातून आपण काढतोय आणि हे बोन मॅरो काढल्यानंतर हे त्याच दिवशी लॅबोरेटरीमध्ये प्रोसेस केलं जातं आणि त्याच्यातले स्टेम सेल्स जे आहेत ते काढले जातात. हे प्रोसिजर आहे आपण कसं बघतोय की लॅबोरेटरीमध्ये आपण फ्रेश करतो, वेगळे लोक वेगळे प्रोटोकॉल्स वापरतात, पण फ्रेश आपण स्टेम सेल्स वेगळे करून त्याच दिवशी आपण पेशंटमध्ये इंजेक्ट करतो जेणेकरून काही इन्फेक्शनचे चान्सेस किंवा काही वेगळे प्रॉब्लेम व्हायचे चान्सेस कमीत कमी असतात किंवा नाहीच असतात असं म्हणता येईल. आणि हे जे प्रोसिजर झाल्यानंतर जे आहे आपण स्टेम सेल्स पाठीच्या पाणीतून इंजेक्ट करतो, आपण बघणारच आहो आता, तर एक सुईद्वारे पाठीच्या पाणीत इंजेक्ट केले जाते. हे स्टेम सेल्स आहेत आपण जे बघतायत, हे स्टेम सेल्स दुर्बीन खाली किंवा मायक्रोस्कोप खाली दिसतात आणि जेव्हा आपण इंजेक्ट करतो हे असं क्लंप ऑफ सेल्स असं एक दिसतं. आता आपण ऑपरेशन थिएटरमध्ये एक पाठीमध्ये एक लोकल एनेस्थिजियाने आपण सुई टाकलं तर हे लोकल एनेस्थिजिया देत आहेत आणि एक नीडल टाकून हे एपिड्युरल नीडल किंवा स्पायनल नीडलनी पाठीच्या पाणीत जाणार आहोत. आपण ब्रेनमध्ये इंजेक्ट करणार नाही आहोत किंवा आपण ब्रेन ओपन करणार नाही आहोत, हे पाठीच्या पाणीच्या द्वारे तिथे सोडलं जाईल आणि तिथून ते ब्रेन आणि स्पाईनमध्ये जिथे जिथे काही डॅमेज असो तिथे जाऊन ते रिपेअर करायचं सुरुवात करणार आहे. ह्या सेल्स एक स्पेशालिटी असतं किंवा त्यांची क्षमता असते की जिथे डॅमेज आहे तिथे जाऊन हे रिपेअर करायला म्हणजे करू शकतात. ते स्पेसिफिकली जिथे त्यांना होमिंग इन्स्टिंक्ट म्हणतात, त्यांना माहिती घर करतात तिथे जाऊन जिथे डॅमेज आहे आणि तिथे रक्त पुरवठा वाढवतात, तिथे काही खत जसं असतं केमिकल फॅक्टर्स चांगले ते सोडतात आणि रिपेअर करायला मदत करतात. हे सिम्पल प्रोसिजर आहे. आता याच्यानंतर काही काही मस्क्युलर डिस्ट्रॉफी पेशंट्समध्ये आपण मसल्समध्ये किंवा स्नायूंमध्ये पण इंजेक्ट करतो, तर हे सिम्पल प्रोसिजर आहे, साईड इफेक्ट्स नाहीच आहेत कारण हे पेशंटचे स्वतःचे सेल्स आहेत, वरचे काही औषधं आपल्याला द्यायची गरज पडत नाही किंवा इम्युनो सप्रेसन्स काही एथिकल प्रॉब्लेम्स नाही आहे, आपण कोणा जीवाला मारत नाही आहे आणि म्हणून हे सिम्पल सेफ प्रोसिजर आहे आणि इफेक्टिव्ह पण आहे. इफेक्टिव्ह कसं आहे आपण नंतर बघूच, तर सेफ आणि इफेक्टिव्ह असल्यामुळे हे एक आशेचं किरण आहे, एक सोप्या रीतीने आपण काही प्रमाणात पेशंटला चांगलं क्वालिटी ऑफ लाईफ किंवा त्यांचं जीवन चांगलं करू शकू अशी आपली आशा किंवा अपेक्षा आहे. येस, या अनुषंगाने
नवीन पुस्तकांचेही काही प्रकाशन केलेले आहे. खास करून पहिलं पुस्तक डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आणि डॉक्टर आलोक शर्मा यांनी मिळून लिहिलेलं आहे. हे खरोखर विद्यार्थ्यांसाठी, मेडिकल स्टुडंटसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त असं पुस्तक आहे, कारण स्टेम सेल थेरपी हा एक अतिशय नवीन असा संशोधनाचा विषय आहे आणि आज ह्याद्वारे आपण अनेक विविध प्रकारची माहितीही घेऊ शकतो. हे खास करून मेडिकल स्टुडंटसाठी होतं, पण हे दुसरं पुस्तक आहे ते जरूर प्रेक्षक ह्याचा लाभ घेऊ शकतात, वापर करू शकतात. आणि हे सुद्धा डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, ब्रोशर आहे, ज्याद्वारे आपण हे विविध प्रकारचे जे मेंदूचे आजार आहेत ज्याच्यामध्ये प्रभावीरित्या कशा रीतीने स्टेम सेल थेरपी ही काम करू शकते हे खास करून दर्शवण्यात आलेलं आहे. महत्वाचा भाग आहे की आजपर्यंत अनेकविध पेशंट्सचा डाटा सायंटिफिकरित्या प्रसिद्ध केलेला आहे न्यूरोजन ब्रेन अँड स्पाईन इन्स्टिट्यूटच्या वतीने, ज्याच्यामध्ये पॅरालिसिस स्ट्रोकचे पेशंट आहेत, स्पायनल कॉर्ड इंजुरीचे पेशंट्स आहेत, मस्क्युलर डिस्ट्रॉफीचे पेशंट आहेत किंवा सेरेब्रल पाल्सीचे पेशंट आहेत. ह्याचबरोबरीने ऑटिझम सारखा जो आजार आहे ज्यावरती आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचे प्रभावी उपचार उपलब्ध नव्हते, त्यासाठी सुद्धा स्टेम सेल थेरपी एक वरदान ठरलेली आहे. ही कशी आपण जाणून घेऊया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हॅलो डॉक्टर कार्यक्रमात स्वागत. खास करून वैद्यकीय शास्त्र आणि समाजामधली जी दरी आहे ज्यामुळे बऱ्याचदा चांगल्या ट्रीटमेंटला किंवा उपचार पद्धतीला समाजातील अनेक लोक वंचित राहतात, ही दरी मिटवण्यासाठी खास करून हॅलो डॉक्टर हा उपक्रम जी 24 तास वृत्तवाहिनीच्या वतीने राबवण्यात येत आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण खास करून मेंदूच्या आजारांवरती जी नवीन उपचार पद्धती आलेली आहे स्टेम सेल थेरपी, ज्याद्वारे अनेक रुग्णांना जीवनदान मिळालेलं आहे, एक वरदान अशी सिद्ध झालेली ट्रीटमेंट आहे, त्याविषयी आपण जाणून घेत आहोत डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन यांच्याकडनं. आपण आतापर्यंत सांगितलं स्टेम सेल थेरपीचे विविध प्रकारचे फायदे, थोडंसं आपण आता केस स्टडीकडे वळूया. पॅरालिसिस स्ट्रोक हा एक अतिशय अशा प्रकारचा आजार आहे की आज त्याच्यावरती पहिले काही तास उलटल्यानंतर कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट किंवा उपचार उपलब्ध नाही आहेत. स्टेम सेल थेरपी एक आशेचा किरण आहे अशा रुग्णांसाठी, पक्षाघात किंवा अर्धांग वायू ज्याला म्हटलं जातं मराठी भाषेमध्ये, तर अशा रुग्णांच्या बद्दल आपल्याला काय सांगता येईल? बिलकुल, जर आपण बघितलं, आपण एक केस बघूया. अराउंड 70 वर्षाचे एक वयस्कर पेशंट आहे ज्यांचं लेफ्ट भाग पूर्ण हेमिपेजिक किंवा पॅरलाइज्ड आहे. तर अशा पेशंटमध्ये म्हणजे 70 वर्ष असूनही स्टेम सेलमध्ये भरपूर चांगलं फायदा मिळाला. त्यांचं हे होतं की हात जे आहे ते टाईट असतात आणि हात उघडत नाही, किंवा पायामध्ये टाईटनेस असल्यामुळे ते पाऊल पुढे टाकू शकत नाही. तर आपण बघूया की केसमध्ये की ते हळूहळू स्टेम सेल थेरपीनंतर ते पायऱ्या चढणे, जिने चढणं सुरू केलं त्यांनी. मग स्वतःच ते त्यांचं कॉन्फिडन्स इतकं वाढलं की आधी ते घरापासून बाहेर निघायचे नाही, तर ते आपल्या घरून म्हणजे अंधेरीवरून चेंबूरपर्यंत त्यांनी ते स्वतः बस चढून आले. तर बघूया आपण की बघा जे जिन्या चढतात हे सुरुवात स्टेम सेल थेरपी नंतर भरपूर व्यायाम करावा लागतं. हातात पण आम्ही स्टेम सेल इंजेक्ट केले जे तुम्हाला पॉइंट्स दिसतात, आणि हळूहळू त्यांच्या फिंगर्समध्ये हातामध्ये जे आहे मुवमेंट येणं सुरू केलं. हे आवश्यक असतं छोटे छोटे काम करायसाठी. आपल्यासाठी हे खूप आपण नॉर्मल किंवा टेकन फॉर ग्रँटेड करतो, पण हे त्यांच्यासाठी खूप आवश्यक होतं. उठणं, बसणं, आणि हे बघा लेफ्ट हँडनी ते पेन उचलतात, हे म्हणजे छोटी छोटी गोष्टींमुळे त्यांचं रोजचं जे जीवन आहे, कपडे घालणं, स्वतःसाठी स्वतःचं काम करणं, हे त्यांच्यासाठी खूप सोपं झालेलं आहे. त्यांचं कॉन्फिडन्स वाढल्यामुळे ते स्वतः आता एकटे ट्रॅव्हल करू शकतात, कुठेही बस चढून ते ट्रॅव्हल करू शकतात. तर स्टेम सेल थेरपी नंतर हे पॉसिबल झालेलं आहे. म्हणजे पक्षाघाताच्या रुग्णांवरती आज जी एक त्यांची दयनीय अवस्था झालेली असते, कारण स्ट्रोकच्या रुग्णांचं संपूर्ण जीवन हे परावलंबी असतं घरात. म्हणजे एक केवळ स्ट्रोकचा पेशंट त्याच्यामध्ये सफर होत नाही, तर संपूर्ण फॅमिली, संपूर्ण कुटुंब त्याच्यामध्ये अतिशय त्रासामध्ये असतं. आणि अशा प्रकारच्या रुग्णांना एकमेव आशेचा किरण आहे ती आहे स्टेम सेल थेरपी. आपण आता बघितलं कशा रीतीने पॅरालिसिस स्ट्रोकच्या रुग्णांना एक जीवनदान सिद्ध झालेली ही स्टेम सेल थेरपी आहे. पॅरालिसिस स्ट्रोकच्या रुग्णांबद्दल बरोबरच दुसऱ्या प्रकारचे रुग्ण ज्यांना पॅराप्लेजिया किंवा म्हणूया झालेला असतो, पण त्याचं कारण वेगळं असतं आणि ते असतं स्पायनल कॉर्ड इंजुरी. अपघातामध्ये पडल्यामुळे, फ्रॅक्चर झाल्यामुळे बऱ्याचदा मज्जारज्जूवरती आघात होऊन, स्पायनल कॉर्डवरती आघात होऊन हातापायामधली ताकद जाते आणि अशा रुग्णांचं जीवन अतिशय असह्य असतं. पण ह्या रुग्णांना सुद्धा आज एक संजीवनी दिलेली आहे स्टेम सेल थेरपीद्वारे. कशी आपण जाणून घेऊ डॉक्टरांकडनं काय सांगता येईल? आम्ही भरपूर स्पायनल कॉर्ड इंजुरीचे पेशंट्स केलेत, ऑलमोस्ट 200-250 पेशंट्स, आणि यांच्यामध्ये वेगळेवेगळे प्रकारचे असतात. माने खालती पॅरलाइज्ड असतात, कधी कधी कमरे खालती पॅरलाइज्ड असतात. तर सगळ्यात पहिले आपण बघू
या मानेखालचे जे पॅरालाइज्ड पेशंट्स मध्ये आपण कशा प्रकारचे इम्प्रूव्हमेंट बघू शकतो? जे पेशंट्स मानेखालती असतात पॅरालाइज्ड असतात, त्यांचे हात पण नाही चालत, ते बसू शकत नाही, तर जर आपण त्यांना बसवू शकलो ही पण गोष्ट आपल्यासाठी खूप मोठी आहे. स्टेम सेल थेरपीनंतर भरपूर व्यायाम केल्यानंतर पेशंट्स इम्प्रूव्ह होतात. हे हा जो पेशंट आहे तो कमरेखालती पॅरालाइज्ड होता, त्याचं हाय उंचीवरून खाली पडून तो पॅरालाइज झाला होता. तर हे ट्रीटमेंट नंतर तो हळूहळू उभं राहणं सुरू केलं, सपोर्ट विथ सपोर्ट, आणि मग हळूहळू पाऊल पुढे टाकणं सुरू केलं. हे जे प्रगती तुम्ही बघतायत ते एका दिवसात किंवा दोन दिवसात नाही झाली आहे. भरपूर त्यांनी व्यायाम केलेला आहे आणि आमच्या रेग्युलरली आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांनी फॉलोअप केला आहे. हळूहळू मग जिना चढणं सुरू केलेलं आहे. तर हे जे प्रगती आहे स्टेम सेल थेरपीनंतर आणि व्यायाम सोबत हे सगळं मिळून झालेलं आहे. तुम्ही आता बघाल की तो जिना चढणं उतरणं आणि आता वॉकर पासून तो क्रचेसवर आलेला आहे, म्हणजे याची प्रगती जी आहे आता ही सुरू आहे. इनफॅक्ट आता मी सांगत आहे याच्यात यावेळेस पण तो आणखी चांगला म्हणजे इम्प्रूव्ह होता आणि आता स्वतः घरी स्वयंपाक करतो. हा जो पेशंट आहे हा जो आता पुढे तुम्ही बघताय तो मानेखालती पॅरालाइज्ड होता आणि आमच्याकडे जेव्हा आला तो बसूही शकत नव्हता. तर हळूहळू आता बघा तो आपल्या हातावर वजन घेऊ शकतो, जे काही सोपी गोष्ट नाही, आपल्याला बघायला सोपी वाटते पण त्यांच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. जे हा तो आता पाय पाऊल उचलतोय बघा, तो म्हणजे नील वॉकिंग करतोय, ते म्हणजे त्याच्या धड किंवा ट्रंक मध्ये कंट्रोल हळूहळू, मग आधी बसवलं मग आता उभे केलं. या पेशंट मध्ये उभे राहणं खूप कठीण आहे कारण त्यांना चक्कर येतं आणि मग उभे राहिल्यानंतर हळूहळू 8 महिने 1 वर्षानंतर आता तो पाऊल पुढे टाकतोय. आता सध्या त्याला तुम्ही बघताय की त्याच्या धडाला भरपूर कंट्रोल हे सपोर्ट द्यावं लागतं, पण सध्याची स्थितीमध्ये त्याच्यामध्ये भरपूर प्रगती झाली आणि फक्त मागे एक पकडून तो आता उभा राहून चालू शकतो. फक्त एक थोडस सपोर्ट द्यावं लागतं, पण हे गोष्ट खूप म्हणजे इम्पॉर्टंट आहे की त्यांनी 1.5-2 वर्षपर्यंत सतत त्यांनी स्वतःच म्हणजे विल पॉवर ठेवून प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जो संपूर्णतः पॅरालाइज झाला होता मानेखाली, हात किंवा पाय अजिबात सुरू नव्हते, बेड रिडन म्हणूया पेशंट, म्हणजे शय्येला जखडलेले जे पेशंट आहेत, हे सुद्धा आज स्टेम सेल थेरपीमुळे पुन्हा एकदा एक म्हणूया की एक जीवनदान किंवा एक वरदान मिळालेलं आहे. अर्थातच ही स्टेम सेल थेरपी केली जाते न्यूरोजन ब्रेन अँड स्पाईन इन्स्टिट्यूट जे चेंबूर या ठिकाणी आहे. ज्यांचे संपर्कासाठी जे दूरध्वनी क्रमांक आहेत ते आपण जरूर लिहून घेऊया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व प्रश्नांचं स्वागत. मेंदूच्या आजारांसाठी स्टेम सेल थेरपी एक प्रभावी उपचार याविषयी आपली चर्चा सुरू आहे डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन यांच्याबरोबर. न्यूरोजन ब्रेन अँड स्पाईन इन्स्टिट्यूटमध्ये आज विविध प्रकारच्या ह्या मेंदूच्या आजारांवरती उपचार केले जातात, ज्याच्यामध्ये आपण आता पॅरालायसिस, स्ट्रोक किंवा स्पायनल कॉर्ड इंजरी ह्याच्याविषयी बघितले पेशंट, पण एक वेगळ्या प्रकारचे लहान मुलांमध्ये खास करून मस्क्युलर डिस्ट्रॉफी, स्नायू दौर्बल्य किंवा सेरेब्रल पाल्सीसारखे आजार आहेत, आणि ऑटिझम, ज्याच्यावरती आज खरोखर एक म्हणूया एक आशेचा किरण ठरले स्टेम सेल थेरपी. सर्वप्रथम डिस्ट्रॉफी काय सांगता येईल? मस्क्युलर डिस्ट्रॉफी जसं तुम्ही सांगितलं, स्नायू जे आहेत हळूहळू खराब होतात आणि पेशंट जे चालता चालता मग व्हीलचेअरवर जातो आणि मग तो जो आहे हात पण त्याचे हळूहळू खराब होतात. तर फक्त छोट्या मुलांना नाही तर मोठ्यांमध्ये पण हा होतो. जर आपण बघितलं एक पेशंट आहेत जे बेकर्स मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हणतात त्याचे पेशंट आहेत, रोगी आहेत, त्यांच्यामध्ये हे स्वतः एक डेंटिस्ट आहेत आणि ते प्रॅक्टिस करायचे. खूप वर्षापासून ते उभे नव्हते राहिले, तर हळूहळू हे ट्रीटमेंटने आपण स्टेम सेल थेरपीमध्ये यांच्या स्नायूमध्ये पण स्टेम सेल्स आपण इंजेक्ट केलेत आणि हळूहळू हे जे पाय मध्ये हालचाल वगैरे होते ते आधी अजिबात नसायची, मग त्यांना आम्ही आधी पकडून म्हणजे स्टँडिंग फ्रेमवर उभं केलं. हे बघा तुम्ही प्रगती हळूहळू होत असते, मग आधी वरचं जे कंट्रोल आहे ते त्यांचं इम्प्रूव्ह होत आहे आणि मग त्यांना मागे त्यांचं धड पकडून ते आता पाऊल पुढे टाकतात. तुम्ही बघाल हळूहळू ते स्वतः पाऊल टाकून मग त्याच्यानंतर ते वॉकरवर चालणार. हे बघा वॉकरवर, म्हणजे त्यांना मागचं सपोर्ट लागत नाहीये, म्हणजे त्यांचा ट्रंक कंट्रोल इम्प्रूव्ह होत आहे आणि आता पाऊल स्वतः टाकतात. याच्यानंतर हळूहळू त्यांनी ओव्हर 8 महिने 1 वर्ष नंतर ते आता स्वतः विदाऊट सपोर्ट उभे राहतात. तर हे मस्क्युलर डिस्ट्रॉफी मध्ये मसल पॉवर इम्प्रूव्ह होतो आणि त्यांचं जे डिट्युरेशन आहे, खाली जाणारी जी कर्व आहे किंवा त्यांची खराब होणारी स्थिती आहे, ते कुठेतरी थांबते आणि त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होतो.
सेरेब्रल पल्सी हा एक असाच प्रकारचा आजार आहे, त्याच्याबद्दल काय सांगता येईल? सेरेब्रल पल्सी मध्ये जन्माच्या वेळेस मेंदूमध्ये जे डॅमेज होतो त्याच्यामुळे जे नॉर्मल माइलस्टोन्स म्हणतात ते होत नाही. तर रशियामध्ये जर आपण बघितलं तर छोट्या मुलांमध्ये त्यांची प्रगती होत नाही, तर स्टेम सेल्स जे आहेत बाकी फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी स्पीच थेरपी याला हातभार देऊन त्यांची प्रगती लवकर लवकर करायला मदत करते. छोटीशी मुलगी आहे, ती आधी उभे राहणं तिला कठीण होतं, तर उभे राहून तिला हाताचे व्यायाम दिले आणि मग त्याच्यानंतर तुम्ही बघा हाताचं तिचं आधी वरचं कंट्रोल इम्प्रूव्ह होत आहे, हात ती स्वतः हालचाल करत आहे, ती रोलिंग स्वतः करत आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण तिचे पूर्ण बॉडीला स्ट्रेंथन करतोय आणि याच्यानंतर तुम्ही बघाल की ती आता स्वतः न पकडता उभे राहायचा प्रयत्न करत आहे आणि आपण बघितलं की पाऊल पण टाकू शकत आहे. सेरेब्रल पाल्सी मस्क्युलर डिस्ट्रॉफीच्या बरोबरीने आज ऑटिझम साठी एक आशेचा किरण ठरलेली आहे स्टेम सेल उपचार किंवा स्टेम सेल थेरपी. ऑटिझम बद्दल काय सांगताय? ऑटिझम मध्ये आपल्याकडे वेळ आहे की नाही मला माहिती नाही, आपण जर दाखवू शकू. ऑटिझम मध्ये हायपर ऍक्टिव्हिटी खूप होते. हायपर ऍक्टिव्हिटी जी असते ऑटिझमचे जे रुग्ण आहेत आपण बघाल जरूर आता हे लॅपटॉप वरती या ठिकाणी आपण बघितलं तर बघा हा एक जागी बसू शकत नाही बस आणि खूप आवाज करतो आणि खूप हलचल म्हणजे ते एक जागी बिलकुल कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही. ऑटिझम मध्ये आय कॉन्टॅक्ट होत नाही, संपर्क मुलांसोबत होत नाही आणि हे ट्रीटमेंट नंतर पेशंट जो आहे एक जागी बसतोय. तुम्ही जर बघाल तर एक जागी बसतोय आणि बसून तो म्हणजे ऍटलीस्ट ऐकतोय आणि एकदा बसवलं की मग आपण त्यांना शिकवू शकतो, त्यांचं स्पीच इम्प्रूव्ह करू शकतो, आय कॉन्टॅक्ट, सोशल इंटरॅक्शन, अंडरस्टँडिंग इम्प्रूव्ह होतो, कॉग्निशन इम्प्रूव्ह होतो. तर हे जे ट्रीटमेंट आहे याच्यानंतर आपण भरपूर जे आपल्याला आतापर्यंत स्कूलिंग मध्ये इम्प्रूव्हमेंट मिळत नाही स्टेम सेल थेरपी नंतर आपल्याला जास्त चांगलं मिळतं. ओके, ह्याच्याच बरोबरीने अजून कोणत्या आजारांवरती स्टेम सेल थेरपी उपचार करू? जे जे मेंदूचे आजार ज्याला काहीच उपाय नाही आहे जसं की सेरिबेलर अटॅक्झिया. अटॅक्झिया म्हणजे जेव्हा तोल जातो आणि हळूहळू पेशंट खराब होतो, तर सेरिबेलर अटॅक्झिया, डिमेन्शिया, स्ट्रोक आपण बघितलंच आहे. मग हेड इंजुरी मध्ये पेशंट जे यंग पेशंट ऍक्सिडेंट नंतर हेड इंजुरी होतो, मग इन्फेक्शनमुळे डॅमेज झालेलं ब्रेन आणि मेनिंजायटिस नंतर, ड्युरिंग मेनिंजायटिस नाही पण मेनिंजायटिस नंतर काय काय न्यूरो डेफिसिट राहिले तर अशा पेशंट्समध्ये आपण हे ट्रीटमेंट करून त्यांचं जीवन बेटर करू शकतो. त्या अनुषंगाने न्यूरोजन ब्रेन अँड स्पाईन इन्स्टिट्यूट मध्ये आज एकत्रितपणे एका छताखाली स्टेम सेल थेरपी आणि त्याचबरोबरीने रिहॅबिलिटेशनचे प्रोग्राम राबवले जातात जेणेकरून मेंदूच्या ह्या विविध आजारांवरती यशस्वीरित्या मात करता येऊ शकते. यासाठी न्यूरोजन ब्रेन अँड स्पाईन इन्स्टिट्यूटचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो आपण जरूर टिपून घ्या. कॉन्टॅक्ट नंबर पुढील प्रमाणे आहे 9920200400 म्हणजेच 9920200400. त्याचप्रमाणे एक लँडलाईनचा सुद्धा नंबर आहे, मुंबईमध्ये चेंबूर या ठिकाणी न्यूरोजन ब्रेन अँड स्पाईन इन्स्टिट्यूट आहे आणि लँडलाईनचा नंबर आहे 0222528160 म्हणजेच 022 हा एसटीडी कोड आहे आणि बरोबरीने लँडलाईनचा नंबर आहे 2528 1610. या दोन्ही नंबरवरती आपण जरूर न्यूरोजन ब्रेन अँड स्पाईन इन्स्टिट्यूटला संपर्क करू शकता या मेंदूच्या विविध आजारांसाठी ज्यामध्ये पॅरालिसिस, स्ट्रोक किंवा पक्षाघात आहे, मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारखा आजार, सेरेब्रल पाल्सी सारखा आजार, स्पायनल कॉर्ड इंजुरीज, ऑटिझम आणि त्याचप्रमाणे इतरही जे मेंदूचे विविध विकार आहेत त्यांच्यावरती यशस्वीरित्याच मात करता येऊ शकते हे सप्रमाण सिद्ध झालेलं आहे. अर्थातच हे वरदान आपल्याला स्टेम सेल थेरपीमुळे मिळालेलं आहे आणि डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन खास करून आमच्या आजच्या कार्यक्रमात आपण सहभागी झालात आणि एक अमूल्य माहिती ह्याद्वारे ह्या कार्यक्रमाद्वारे आपण सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद.